आज विषय आहे आपला नामस्मरण. सद्गुरूने आपल्याला सांगितलंय की नामस्मरण पाच अवस्थेमधून होतं. एक म्हणजे जागृती, दुसरी म्हणजे स्वप्ने, तिसरी म्हणजे सुषुप्ती म्हणजे झोपेची अवस्था झोपेमध्ये, चौथी अवस्था आहे तुरिया, आणि पाचवी जी अवस्था आहे त्याला म्हणतात उन्मनी. पाच अवस्था आहेत पण चार अवस्था आहेत ह्या जीवाच्या आहेत, म्हणजे जीव तत्वाच्या आहेत, आणि पाचवी जी अवस्था आहे उन्मनी ही शिवाची आहे. प्रथम आपण काय करतो की नामस्मरण करत असतो, तोंडाने बोलत असतो. तर त्या तोंडाने बोलता बोलता जे नाम घेतलं जातं जागृती अवस्थेमध्ये, तर त्या अवस्थेला आपण नामस्मरण बोलतो किंवा नाम बोलतो. हे सर्वसाधारण सर्वच नामस्मरण करतात ते. पण जेव्हा ते नाम सतत घेता घेता स्वप्नावस्थेत देखील नामस्मरण चालू असतं ही साधकाला अनुभूती येते. ही स्वप्नावस्था त्याला त्याची जाणीव होते. जसा एखादा विचार आपण दिवसभर चिंतन करत असतो तर स्वप्नामध्ये दिसतो, हा निसर्गाचा एक नियम आहे. तिसरी म्हणजे काय, जेव्हा आपण रात्रभर झोपेच्या वेळेला जर नामस्मरण करता करता झोपल्यानंतर कधीही जरी आपण उठलो किंवा काय थोडीशी जरी जाग आली तरी ते नामस्मरण चालू राहतं, आणि हे सतत असतं. नामस्मरणाची गोडी ही वेगळीच असते, ती सतत राहतं नाम. मग तिथे काही अवस्था अशा आहेत की तुम्ही न घेताही देखील नाम जपलं जातं, हाय. आणि मग चौथ्या अवस्थेमध्ये तुरिया. तुरिया ही अवस्था कशी, ना तुम्ही जागे आहात पूर्णपणे, ना पूर्णपणे तुम्ही झोपलेले आहात. याच्यामध्ये एक अवस्था असते अशी जागृती अवस्थेमध्ये लक्ष ठेवणे. जसं उदाहरणार्थ काही साधक समाधी अवस्थेचा अभ्यास करतात, काही साधक खोल चिंतनामध्ये असतात, एक विशिष्ट लेवलला स्थिर होऊन तिकडे असतात. जसं आपण पिक्चर बघतो एका जागेवर बसून स्थिर होऊन पण आपली जागा सोडत नाही, तशाच अवस्थेमध्ये साधक नामावरती लक्ष ठेवतो, फक्त लक्ष ठेवतो, आणि काय काय घडामोडी घडतात त्याही देखील सर्व पाहत असतो. ही जी अवस्था आहे अंतरंगातली, डोळे बंद करून जी पाहणे, ती अवस्था आहे तुरिया अवस्था. आता ही तुरिया अवस्था जेव्हा परिपूर्ण होते, पक्व होते, तर त्या अवस्थेतून पुढे उन्मन स्थिती उदयाला येते. उन्मनी स्थिती ही कशी येते, अशी सहज येत नाही. तुरिया अवस्था असते, त्या तुरिया अवस्थेमध्ये वेगवेगळे अनुभव साधकाला येतात नामस्मरणाचे. त्याला असं वाटतं की कधी कधी मी बोलत नसून कोणतरी माझ्या आतून नाम जपतोय, अशा अवस्था येतात. काही वेळेला असं वाटतं की मी नामस्मरण करत नाही, माझे सद्गुरू जपत आहेत, हा भास होतो. काही वेळेला असं वाटतं की कोणतरी मला प्रत्येक वेळेला सहकार्य करतोय, कोणतरी मला दर वेळेला वेगवेगळं काही मागतोय तसं देतोय, असे वेगवेगळे अनुभव येतात, चमत्कारिक अनुभव येतात त्या साधकाला. आणि अशा अवस्थेमध्ये तो नामस्मरण अट्टहासाने करण्यापेक्षा सहज अवस्थेमध्ये तो करायला लागतो. सहज अवस्था म्हणजे ह्या अवस्थेमध्ये बडबडणं कमी होतं, मोठमोठ्याने देखावा कमी होतो. त्या अवस्थेमध्ये शक्यतो साधक मौन अवस्थेत असतो, आणि त्या अवस्थेच्या एक विशिष्ट लेवलला वरती ज्यावेळेला सद्गुरू कृपा होते, भगवंताची कृपा होते,
किंवा निसर्गाची कृपा होते किंवा प्रत्यक्ष त्या नामाच्या भगवंताचीच कृपा होती, तर त्यावेळेला जीवाचं रूपांतर होऊन शिवामध्ये होतं। ती जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये नाम मौन होतं, म्हणजे नाम राहतच नाही, स्मरण राहतं। उदाहरणार्थ देऊन सांगतो, सद्गुरू सांगायचे की आफ्रिकेतला माणूस जो असतो की त्यांनी ऐकलंय आंबा 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 काही वाचण्यामध्ये, पण ज्यावेळेला तो प्रत्यक्ष भारतामध्ये येतो आणि तो आंबा जेव्हा बघतो तर त्यावेळेला त्याच्या आयुष्यभर असलेला जो शब्द आहे तो बाजूला होतो। आंबा हा शब्द किंवा ते अक्षर त्याला दिसत नाही, ओरिजिनल आंबा हा आंबाच दिसतो। आणि सद्गुरूंनी दुसरं एक उदाहरण दिलं होतं की एखाद्या मुलाला जर मुली बघायची, लग्न करायचं असेल तर तिला सांगितलं जे होणाऱ्या बायकोचं स्मरण कर, तर नाही करू शकत कारण त्यांनी त्या मुलीला बघितलेलं नसतं, तर तो कसं तो स्मरण करणार। हां, पण जर त्या मुलीला जर तो पाहून आला हिच्याशी माझं लग्न करायचं आहे तर न स्मरण करता देखील स्मरण राहतं। तोच प्रकार या इथे येतो की नाम गळून पडतं आणि स्मरण अनुभवायला येतं, आणि ते स्मरण साधं स्मरण नसतं। जीवाचं मरण झाल्याच्यानंतर शिवाचा उदय झाल्याच्यानंतर तोच दिसतो डोळ्याला, आणि ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात। इथे स्मरण नसून सॉरी इथे नाम नसून इथे स्मरण राहतं, मग हे कसं होतं? त्यासाठी काही संतांचं उदाहरण आहे। कबीर साहेब सुंदर असे म्हणतात, संत कबीर, की जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे ओ नाम कुछ और, बाकी सर्व नामस्मरण करतात, सर्व ठग ठाकूर आणि चोर, पण प्रल्हाद आणि ध्रुव जो आहे तो कशाने तरला, ते नाम कुछ और। मग त्या अवस्थेमध्ये ते प्रत्यक्ष भगवंताला पाहत होते, जाणत होते, अनुभवत होते, हा प्रकार होता तिकडे। आणि इथे कसं साधकाला माहितीच नाही आहे की भगवंत कोण आहे, फक्त त्याचा एक जप चाललाय, बघू होईल तर होईल। आणि तिथे तसं नसतं, त्या अवस्थेमध्ये नाम जे घेणारा असतो हा मौन असतो, तो अंतरंग त्याचं सतत बोलतच असतं। तर त्याच अवस्थेमध्ये कबीर साहेबांनी सांगितलं आहे की राम हमारा जप करे, राम हमारा जप करे, हम बैठे आराम, म्हणजे मी काही करत नाही, आता तो कार्य करतोय माझ्या शरीरातून आणि तो जपतोय। तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी देखील कुठे एका ठिकाणी असं सांगितलंय की श्रीहरी जपे सदा, मी मौन झालोय, मी निवांत झालोय, पण माझा श्रीहरी आहे तो कंटिन्यू जपतोय सदा सदा, काही काळ थांबत बिंबत नाही, तो सतत जपत असतो। मग ह्या ज्या अवस्था आहेत ह्या शिवाच्या अवस्थेत। तुम्ही बोला ही अशी अवस्था मला मिळेल, पण ती रामाची अवस्था नाही, शिवाची अवस्था ही कृपा लागते, सद्गुरु कृपा, सहज साध्य नाही आहे ती। पण तुम्ही जर नामाच्या, नाम हे कसं आहे, एक पूल आहे, ब्रिज आहे, जीव आणि शिव किंवा आपण आणि भगवंत ह्यामधील जो ब्रिज आहे, हा ब्रिज म्हणजे हे नाम। आणि तो नाम जेव्हा पलटून गेलो आणि भगवंताच्या गावामध्ये आपण पोचलो, का प्रत्यक्ष भगवंताला भेटल्यानंतर ते आहे स्मरण। म्हणून नामस्मरण, नामामध्ये किती लक्ष त्याच्या स्मरणाला फार महत्त्वाचं आहे। म्हणून सर्व संत तेच सांगतात, हां, की स्मरण देवाचे करावे। स्मरण देवाचं करायचं म्हणजे नेमकं कोणाचं हेच कधीच समजत नाही असो, पण ही उन्मनी स्थिती हीच खरी जागृती स्थिती आहे। बाकी सर्व ज्या स्थिती आहेत ह्या सर्व तुम्ही केलेल्या कल्पना आहेत। उन्मनी स्थिती ही परमोच्च स्थिती आहे आणि ती सर्व साधकांनी अनुभवायला पाहिजे, कारण त्यामध्ये
जीव सुखावला जातो, जीवाला मुक्ती मिळते. जे आपलं परमार्थातलं सर्वोच्च शिव जे तत्व आहे आपल्या आपल्या अंतरंगातलं, त्याला आपण पाहता येतं, त्याला अनुभवता येतं, त्याला चाकता येतं. त्याला एकदा चाकलं का विश्वभर तेच तत्व नांदत आहे, त्याच्या पलीकडे कोणी नाही. आणि त्या अवस्थेतून नंतर सांगितलं हे जीवन क्षणभंगर आहे, तोपर्यंत हे काही नाही आहे. त्या अवस्थेतून पाहिल्यावरती सूर्याला जर पृथ्वी पाहायची असेल तर एक छोटंसं आहे, कारण जवळजवळ 1300 पृथ्वी बसतील सूर्यामध्ये, एवढा सूर्य मोठा आहे 1300. ती सूर्य ते पृथ्वी सूर्याला ती पृथ्वी किती वाटत असेल छोटी, त्याच अवस्थेमध्ये शिवाला तो जीव फार छोटा वाटतो. हा, म्हणून ते नाव दिलं होतं ते क्षणभंगार. किती आहे असं असो. जय सद्गुरु, जय जीवनानंद.